धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात पावसाने जिल्ह्यातील 4 तालुक्यात हजेरी लावली असून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या संदर्भात आज भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शनं करण्यात आली, तसेच पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. यावेळी धुळे जिल्हा परिषद कृषी सभापती रामकृष्ण खलाणे यांनी सांगितलं की धुळे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवकाळी वादळी पाऱ्यासह बेमोसमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळं प्रचंड प्रमाणात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शासनानं तात्काळ सर्व शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच धुळे जिल्ह्यामधील बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेती असून त्यांचं जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बेमोसमी पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळं आधीच संकटात सापडलेला बळीराजा आता शेती पिकासह आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दिवसापासून धुळे जिल्ह्यात अचानक हिवाळा असताना अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामुळे विशेष करून चिंकिड्या तालुक्यात व शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं आहे. त्या पिकांचा पंचनामा व्हावा व नुकसान भरपाई मिळावी म्हणून आज आम्ही भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज भाऊसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सो यांना निवेदन दिलं आहे व या चिंकिडा शिरपूर तालुक्यात त्वरित पंचनामे शासनाने करावे व यांना मदत द्यावी अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी सो यांना शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विनंती केलेली आहे.